नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्रीय कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी पंतप्रधान करणार आज चर्चा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान उद्या घेणार रालोआच्या घटक पक्षांची बैठक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळून झालेल्या अपघातात दोन ठार चार जखमी मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडणार लोढा समितीचा निर्णय -सी -सी आयला मान्य अभ्यास करण्यासाठी कार्यकारी गट स्थापन करण्याचा निर्णय डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत न्यूझीलंडला हरवून भारत विश्वग्रुप प्लेऑफमध्ये दाखल दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेचं भारतासमोर एकशे सेहेचाळीस धावांचं आव्हान आणि मध्य प्रदेशात अनेक शहरांना पुराचा विळखा उत्तराखंडमध्ये उत्तरकाशीत भूस्खलनाची शक्यता अतिदक्षतेचा इशारा आणि आता नवी दिल्लीत उद्या सहचाळीसाव्या कामगार परिषदेचं उद्घाटन होत असून त्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत केंद्रीय कामगार संघटनांचे एकवीस प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची पंतप्रधानांनी भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे केंद्र सरकारनं कामगार कायद्यात केलेल्या सुधारणांना अनेक कामगार संघटनांनी आक्षेप घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे उद्या सुरू होत असलेल्या कामगार परिषदेत पंतप्रधान राष्ट्रीय करिअर पोर, सेवा पोर्टलचं राष्ट्रार्पण करणार रा आहेत तसंच भारतीय कर्मचारी राज्य विमा संघटनांच्या सुधारणा उपक्रमाचाही प्रारंभ उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे ही परिषद दोन दिवस चालणार आहे संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची उद्या बैठक घेणार आहेत ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे व्यापम घोटाळा जातीवर आधारित जनगणना अशा विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी सरकारविरुद्ध मोर्चेबांधणी केली असून रालोआच्या उद्याच्या बैठकीत त्याबद्दलची रणनीती ठरवण्यात येणार आहे यावेळचं पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपानं घटक पक्षांना विश्वासात घेऊन रणनीती आखावी अशी मागणी यापूर्वी शिवसेनेनं केली होती भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये शिवसेना देसम पक्ष अकाली दल लोकजनशक्ती पार्टी अशा पक्षांचा समावेश आहे दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज काही वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली तसंच ललित मोदींना मदत केल्याच्या आरोपांवरून वादाच्या भोऱ्यात अडकलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही शहा यांची घेतली घ्यापामुळे विरोधकांचं लक्ष्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हेही त्यांची भेट घेणार आहेत देशात जलद रस्ते वाहतुकीला चालना मिळावी यासाठी जागतिक दर्जाच्या दहा वेचं बांधकाम लवकरच सुरू केलं जाईल असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत वृत्तसंस्थेशी बोलत होते मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या धर्तीवर नागपूर मुंबई बंगळुरू चेन्नई बडोदा मुंबई कटरा अमृतसर लुधियाना दिल्ली असे एक्सप्रेसवे बांधले जाणार आहेत या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत तर होईलच परंतु देशाची अर्थव्यवस्थाही गतिमान होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला रस्ते वाहतूक निर्धोक करण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं येत्या दोन वर्षात अपघातांचं प्रमाण पन्नास टक्क्यांनी कमी होईल तसंच किमान पन्नास लाख नागरिकांना महामार्ग आणि नौवहन क्षेत्रातल्या प्रकल्पांमुळे रोजगार मिळू शकेल असं गडकरी म्हणाले नागपूर मुंबई एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि औरंगाबाद ही शहरं मुंबईशी अधिक चांगल्या पद्धतीनं जोडली जातील असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ आज दुपारी दरड कोसळून दोघंजण ठार झाले या अपघातात जखमी झालेल्या चौघांना पुणे इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवाशांचे हाल झाले मुंबई पुणे जुन्या मार्गावर यापैकी बरीचशी वाहतूक वळवण्यात आली दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं असून दोन्ही देशांची वाहतूक अंशतः सुरू झाली आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आज रात्री आठ वाजता मुंबई आणि पुण्याहून विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे लोढा समितीचा निर्णय मान्य असून बीसीसीआय त्याचा पूर्ण आदर करत आहे समितीच्या आदेशांचं पालन करण्यासाठी आपण बांधील आहोत असं बीसीसीआयनं म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं लोढा समितीनं गेल्या आठवड्यात दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या नियामक परिषदेची तातडीची बैठक आज मुंबईत झाली या बैठकीनंतर आयनं -सी -सी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली लोढा समितीनं एल बॅटिंग प्रकरणी दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी कार्यकारी गट स्थापन करण्यात येणार असून हा गट सहा आठवड्यात आपल्या शिफारसी सादर करणार आहे या गटातील सदस्यांची नावं उद्या जाहीर करण्यात येतील असं एलचे प्रमुख राजीव शुक्ला यांनी सांगितलं गटाराच्या शिफारसी आयच्या -सी 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 कार्यकारी समितीकडे पाठवण्यात येणार आहेत देशात पोलिसांच्या नव्या सतरा तुकड्या केंद्रीय सहाय्यानं उभारल्या जाणार आहेत यापैकी पाच बटालियन जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांचं प्राबल्य असलेल्या भागात तैनात केल्या जातील तर इतर बारा बटालियन देशातल्या नक्षलग्रस्त राज्यांमध्ये तैनात केल्या जातील यापैकी पंच्याहत्तर टक्के पदांवर सत्तावीस नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधल्या तरुणांची भरती केली जाईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे प्रत्येक तुकडीमागे सुमारे एकसष्ट कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यापैकी पंच्याहत्तर टक्के भार केंद्र सरकार उचलणार आहे लोकशाहीच्या चारही स्तंभांवर आज विश्वासार्हतेचं प्रश्नचिन्ह उभं असताना पत्रकारांनी शासन आणि जनता यांच्यातला सेतू होऊन लोकशाही समृद्ध करावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अमरावती श्रमिक पत्रकार भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते आज बोलत होते श्रमिक पत्रकार संघाला दहा लाख रुपये देण्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं टीका वस्तुनिष्ठ असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पत्रमहर्षी बाळासाहेब मराठे जन्मशताब्दीनिमित्त मराठी पत्रकारितेवर आधारित बिंब प्रतिबिंब या ग्रंथाचं प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं <laughs> राज्यात अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज परभणीत केला जिल्ह्यातल्या सोनपेठ इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते जनतेच्या उद्रेकातून पोलीस ठाण्यांवर हल्ले होत असून निरपराध पत्रकारांवरच्या हल्ल्याचं प्रमाणही वाढलं आहे असं ते म्हणाले व्यापारी विठी हाके यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करून मुंडे यांनी यावेळी इथल्या व्यापाऱ्यांचीही भेट घेतली हाके यांनी पोलिसांच्या कथित अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे आपण कोणतीही चूक केली नसून आपण राजीनामा देणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार आणि अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष रमेश कदम यांनी म्हटलं आहे ते आज सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते मोहोळ शहरात राष्ट्रीय महामार्गावरचं अतिक्रमण वाढल्यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासनानं आणि पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप कदम यांनी केला अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात आर कथित घोटाळ्याची सीआयडी चौकशी सुरू आहे राज्य सरकार सूडबुद्धीनं ही चौकशी करत आहे असाही आरोप कदम यांनी यावेळी केला यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी पालकमंत्री पालक संजय राठोड आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे एक जुलैच्या कृषी दिनाचं औचित्य साधून या दोघा मंत्र्यांनी या कुटुंबांना पेरणी कामात सहाय्य करण्याचं काम सुरू केलं आहे दारवा तालुक्यात हातणी इथल्या उत्तमराव चौधरी यांच्या कुटुंबियांच्या कुंभारकिनी शिवारात आज या दोघांच्या उपस्थितीत पेरणी झाली मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठाननं पुण्यात लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यात आज ज्येष्ठ पत्रकारांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं वयाची पंचाहत्तरीवर पूर्ण झालेल्या बावीस ज्येष्ठ पत्रकारांचा यावेळी पुणेरी पगडी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये रामभाऊ जोशी क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव वर देशपांडे सह्याद्री वाहिनीचे अशोक डुंबरे यांचा समावेश होता स्वातंत्र्यपूर्व काळातल्या पत्रकारितेचा वारसा या ज्येष्ठ पत्रकारांनी निर्भीडपणे चालवला असे कौतुकोद्गार केसरी ट्रस्टचे डॉ दीपक टिळक यांनी काढले वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात गोठ्यातल्या दुधाची मागणी वाढत आहे रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यातही गोठ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे दोन हजार तेरा चौदामध्ये या परिसरात म्हशीचे सोळा गोठे होते आता ही संख्या वाढून चोवीस झाली आहे पनवेल तालुक्यातल्या पशुधनात वाढ झाली आहे त्यासाठी पशुसंवर्धन कार्यालयातून वेळोवेळी शिबिरं घेऊन मार्गदर्शनही करण्यात येतं गोठ्यातल्या दुधाचा भाव पिशवीबंद दुधापेक्षा जास्त असला तरी ताजं भेसळमुक्त दूध घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत आशिया ओशियाना गटात न्यूझीलंडला तीन दोननं हरवून भारत विश्वग्रुप प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे आज झालेल्या रिव्हर्स सिंगलच्या सामन्यात युकी भाबरीनं मायकल व्हिनसला सहा दोन दोन सहा ती, ती, तीन असं हरवलं पूर्वी आजच्या पहिल्या सामन्यात सोमदेव देववर्मननं मार्क्स डॅनियलला सहा चार सहा चार सहा चार असं हरवलं आणि भारत न्यूझीलंडमध्ये दोन दोन अशी बरोबरी साधली गेली त्यानंतर युकीनंही विजय मिळवत भारताला न्यूझीलंडवर एका गुणानं आघाडी मिळवून दिली भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान आज हरारे इथं होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेनं धडाकेबाज फलंदाजी करत भारतासमोर एकशे सेहेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं आहे सुरुवातीला झिम्बाब्वे नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला यावेळी चिभाभा यानं उत्तम फलंदाजी करत सदुसष्ट धावा काढल्या भुवनेश्वर कुमार आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी के बाद केले झिम्बाब्वेनं ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या बारा षटकात पाच बाद एकोणनव्वद धावा झाल्या होत्या मध्यप्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे भोपाळसह उज्जैनमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे पावसामुळे उज्जैनच्या क्षिप्रा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून काही देवळांच्या कळसापर्यंत पाणी पोचलं आहे तसंच इथली रेल्वे वाहतूक आणि वीजप्रवाह खंडित झाला असून कित्येक गावांचा संपर्क तुटला आहे इंदूर ग्वाल्हेर जबलपूर होशंगाबाद आदी शहरांनाही पुराचा वेढा पडला आहे मध्यप्रदेशात येत्या अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे सततच्या पावसामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी इथं वरुणावत पर्वतावरून दरडी कोसळल्यानं जमिनीला भेगा पडल्या आहेत या भेगांमध्ये पावसाचं पाणी शिरून भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे हा धोका लक्षात घेऊन प्रशासनानं काही भागातली वाहतूक तात्पुरती बंद केली असून अतिदक्षतेचा इशारा दिला आहे चामोली जिल्ह्यात आज सकाळी चार रिक्टर तीव्रतेचा भूकंपाचा जा धक्का जाणवला जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुरात पंधरा वर्षाचा गुराखी मुलगा वाहून गेला जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आज पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला काल रात्री मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्यानं या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस आणि किमान सव्वीस नागपूर अठ्ठावीस आणि चोवीस पुणे एकोणतीस आणि बावीस औरंगाबाद तीस आणि पंचवीस नाशिक कमाल सत्तावीस आणि किमान तेवीस कोल्हापूर सत्तावीस आणि बावीस रत्नागिरी एकतीस आणि सव्वीस सोलापूर चौतीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल तापमान एकोणतीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या केंद्रीय कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी पंतप्रधान करणार आज चर्चा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान उद्या घेणार रालोआच्या घटक पक्षांची बैठक मुंबई पुणे एक्सप्रेस दरड कोसळून झालेल्या अपघातात दोन ठार चार जखमी मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडणार लोढा समितीचा निर्णय बीसीसीआयला मान्य अभ्यास करण्यासाठी कार्यकारी गट स्थापन करण्याचा निर्णय डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत न्यूझीलंडला हरवून भारत विश्वग्रुप प्लेऑफमध्ये दाखल दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेचं भारतासमोर एकशे सेहेचाळीस धावांचं आव्हान आणि मध्य प्रदेशात अनेक शहरांना पुराचा विळखा उत्तराखंडमध्ये उत्तरकाशीत भूस्खलनाची शक्यता अतिदक्षतेचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आज माहिती आणि तंत्रज्ञान हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे वैयक्तिक आयुष्याबरोबरच शासकीय पातळीवरही याचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे या पार्श्वभूमीवर राज्याच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयानं डिजिटल महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत आखलेल्या विविध योजनांसंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य कौस्तुभ का धवसे यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार